बरोबर आहे. जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातले दिग्गज नेते जे राष्ट्रवादीचे आहेत ते पोहोचलेत. आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. काय नेमके महत्त्वाचे मुद्दे आहेत या भेटीच्या अनुषंगा? खरं तर जागा वाटपाच्या संदर्भात ही बैठक आहे आणि महाराष्ट्र असो किंवा इतर राज्यातील जागा वाटपात असो या संदर्भात ही बैठक होते. मात्र सध्या जी बैठक सुरू आहे त्यामध्ये अजित पवार यांचा पूर्ण जो जे महत्त्वाचे नेते आहेत ते पोहोचलेले आहे. समीर भुजबळ असो, प्रफुल्ल पटेल असो, सुनील तटकरे असो या छगन भुजबळ असो हे सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जी माहिती मिळत आहे एक जागा जी पियुष गोयल यांची रिक्त झालेली आहे राज्यसभेवर गेल्यानंतर ती जागा समीर भुजबळ यांना मिळणार आहे आणि त्यासंदर्भात ही सगळी बैठक आहे. त्याचबरोबर राज्यातून एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळावं यासाठी अजित पवार यांचा पक्ष जो आहे तो अग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासाठी अजित पवार यांच्यासह हे सर्व नेते, त्यानंतर राजनाथ सिंग, त्यानंतर आपण जर पाहिलं तर अमित शहा आणि जे पी नड्डा यांचीही बैठक होत आहे आणि ही जागा वाटपासंदर्भातली ही चर्चा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये काय नक्की घडू शकतं या सगळ्याच संदर्भात चर्चा करणं गरजेचं आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजित पवार यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं. त्याचबरोबर गठबंधनचं सरकार आहे, भले एक खासदार अजित पवार यांचा निवडून आला असला तरी अजित पवार यांच्यासोबत जे आमदार आलेले आहेत ते स्वतःचं एक वेगळं वलय असलेले, त्यांचं एक वेगळं राष्ट्रान आहे आणि कारखानदार आहेत असे हे सगळे आमदार त्यांच्यासोबत आलेले आहेत. त्यामुळं या बैठकीला एक महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळं अजित पवार यांच्याकडं हा खात्रीने निवडून येणारे काही आमदार आहेत आणि त्यांचा टक्का जो आहे तो अधिक आहे शिंदे यांच्यापेक्षाही. त्यामुळं अजित पवार यांना विधानसभेमध्ये वेगळं महत्त्व प्राप्त होणार आहे आणि त्यामुळं ही बैठक जी आहे पहिली बैठक ही अजित पवार यांच्या पक्षासंदर्भात होत आहे. कदाचित 1-to-1 बैठका ज्या आहेत त्या प्रत्येक पक्षासोबत होणार असल्याचं कळत आहे. आता अजित पवार यांची बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदे या ठिकाणी कदाचित दाखल होऊ शकतात आणि एकनाथ शिंदे यांच्या काय नक्की मागण्या आहेत, कोणती मंत्रिमंडळ त्यांना हवी आहेत आणि सगळ्याच्या संदर्भात साधारण मंत्रिपदं आणि भौगोलिक समतोल साधावा यासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आत्ताच अजित पवार यांच्या घरी एक बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीनंतर आता जर आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे, त्यानंतर जर पाहिलं तर अजित पवार या ठिकाणी अमित शहा, जे पी नड्डा, त्याचबरोबर राजनाथ सिंग हे बडे नेते भाजपचे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर ही बैठक पार पडत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ही बैठक साधारण जर पाहिलं तर पूर्णपणे ही बैठक जागा वाटपासंदर्भात असल्याचं समजतंय. नक्कीच आपण बघतोय जागा वाटपाच्या संदर्भाने ही बैठक सुरू आहे अशा पद्धतीची. आतली जी सगळी तयारी, बैठकींचा जो सिलसिला आतमध्ये सुरू आहे त्यातली जी माहिती ती समोर येते. हो अगदी. ज्ञानेश्वर आणि शिवाजी दोघांचाही धन्यवाद. याविषयीचे अधिकचे अपडेट्स घेत राहू.